चित्रपटामध्ये मी श्रावणीची भूमिका साकारलेली आहे. डेली सोप मध्ये काम करणारी ऍक्ट्रेस आहे आणि सगळ्यात सेन्सिबल कॅरेक्टर. धनु काय काय झालंय का तुला? पाय तुझा घसरलाय पण लंगडावं लागतंय मला. काय त्या बिचाऱ्याची काही चूक नसताना इतरांनी केलेल्या गडबडीमुळे ती त्या संशयाच्या जाळ्यामध्ये खेचली जाते आणि शेवटपर्यंत तिला बिचारीला कशाचाही थांबपत्ता लागलेला नसतो जोपर्यंत त्यांचा तो गडबडगुंडा क्लिअर होत नाही किंवा ते जे संशयाचं जाळं त्यांनी एकमेकांवरती विणलेलं आहे ते क्लिअर होत नाही. त्यात अगं तू जीवनला मिठी मारलीस ना. मला जवळचा रोल वाटल्याचं कारण म्हणजे गेली 4 वर्ष मी डेली सोप मध्ये काम करते आणि डेली सोप संपल्यानंतरचा हा माझा पहिला चित्रपट आहे, पहिला शूट झालेला चित्रपट आहे आणि त्याच्यामुळे डेली सोप मध्ये ज्या मजा असतात किंवा डेली सोप मध्ये काम करण्याची जी मजा असते ती मला सगळीच्या सगळी स्क्रीनवरती दाखवली आहे. आणि काही जण डेली सोपच्या डेली सोप मध्ये जी व्यक्तिरेखा तुम्ही साकारता त्या व्यक्तिरेखाच्या प्रेमामध्ये पडून खऱ्या आयुष्यातल्या माणसांना जज करायला जातात. तसंच काहीसं तिच्या प्रियकराचं म्हणजे धनूचं होतं, तो तिच्या पडद्यावरच्या व्यक्तिरेखेच्या प्रेमामध्ये पडतो आणि नंतर त्याला कळतं की अरे चाही मुलगी अशी नाहीच आहे, काहीतरी अजूनच भलती आहे. आणि जयशिव साहेबाचं काहीतरी जॅकमेट आहे. काय सांगताय काय? आणि त्याच्यानंतर मग त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय मजा होते, त्याच्यानंतर ते त्या संशयाच्या वाहत्या प्रवाहामध्ये कसे बिचारे खेचले जातात आणि मग ते चौघ मिळून काय एकंदर धमाल आणि धुमाकूळ घालतात हे सगळं जर का तुम्हाला पाहायचं असेल आणि त्यांच्यातला संशय कसा विणला जातो आणि नंतर तो कसा सॉल्व्ह होतो, कोणामुळे सॉल्व्ह होतो, झोमरोज की म्हणजे नक्की काय आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची तुम्हाला उत्तर हवी असेल किंवा तुम्हाला तुमच्या चिडलेल्या नवऱ्याची समजूत काढायची असेल, प्रेयसीची समजूत काढायची असेल आणि स्वतःच्या फॅमिलीच्या चेहऱ्यावरती एक छान स्माईल, प्लेझंट स्माईल बघायचं असेल, एकमेकांबरोबर आनंदात वेळ घालवायचा असेल तर प्लीज 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 5 एप्रिलपासून आपल्या जवळच्याच नाही तर लांबच्या सिनेमागृहामध्ये सुद्धा जाऊन हा चित्रपट पहा. मला खात्री आहे की तुम्हाला चित्रपट नक्की आवडेल आणि एक वेगळा अनुभव तुम्हाला देऊन जाईल. थँक्यू सो मच.